आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेकायदेशीर शासकीय धान्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी. जयसिंगपूर येथील सांगली कोल्हापूर मार्गावरील मनाली गार्डनच्या समोरील मोकळ्या जागेत बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो चालक व आणखी एकास अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शासकीय धान्याचा बेकायदेशीररित्या पुरवठा करणाऱ्यांवर जयसिंगपूर पोलिसांनी छापा टाकून 76 पोती धान्य 6 टेम्पो जप्त केले होते. या प्रकरणी अविनाश मोहन नाडगोंडा वय वर्ष 30 राहणार कोरोची तालुका हातकणंगले तसेच पांडुरंग सदाशिव गवळी वय वर्ष 64 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुरुवारी येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.